अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 136व्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी 50% तिकीट सवलत तसेच स्मार्ट कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते। दरम्यान सदरील शिबिराचे उद्घाटन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते करण्यात आला, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम बलदवा हे होते। तर या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक विनोद भोसले, स्थापत्य समितीच्या नूतन सभापती अनुराधा काटकर, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सातलिंग शटगर, तर गांधी फोरम प्रदेश अध्यक्ष उपेंद्र ठाकर, माजी नगरसेवक लालचंद वाधवाणी, हारून शेख, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, मलिनाथ सोलापुरे, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोबे, अरुणा बेंजरपे, मुस्कान शेख, लता गुंडला, याचबरोबर प्राध्यापक मोहनदास गुप्ते, संध्या गवळी, मीनाक्षी कोरे, शोएब कडेचूर, मल्लिकार्जुन बोळकोटे, जतीन बोळकोटे, शानवास शेख आदी या प्रसंगी उपस्थित होते। दरम्यान या शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा देखील प्रचंड प्रतिसाद लाभलाय। तर सदरील शिबिर 28 आणि 29 डिसेंबर 2020 पर्यंत चालू राहील, तरी ज्येष्ठ नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी शिबिराचे मुख्य संयोजक सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव प्राध्यापक राहुल बोळकोटे आणि शहर उपाध्यक्ष वेडी गायकवाड याचबरोबर महेश कुंभार यांनी व्यक्त केला। तर या शिबिरास महाराष्ट्र राज्य एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकचे राज्य कार्याध्यक्ष विभागीय सचिव श्रीकांत शड्डू, अमोल कांबळे, शिरीष जाधव यांचं बहुमूल्य सहकार्य लाभलं। तर शेवटी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व्ही डी गायकवाड यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राहुल बोळकोटे यांनी केलं।